माजी नगरसेवक व अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विष्णू अप्पा नारायण हरिहर यांनी 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. कैलासवासी मातोश्री लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माननीय विष्णू नारायण हरिहर यांचे ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव राहुल विष्णू हरिहर यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून स्वागत समारंभ प्रसंगी रविवार दिनांक 8 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वर्धमान सांस्कृतिक केंद्र गंगाधाम पुणे येथे भव्य दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी बोलताना विष्णू हरिहर म्हणाले, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या समता भूमीतील गोर गरीब जनतेने कर्जबाजारी होण्यापेक्षा कर्जमुक्त राहावा यासाठी सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा निर्णय हरिहर कुटुंबियांनी घेतला व राहुल विष्णू हरिहर यांच्या लग्नाचे औचित्य साधून विवाह सोहळा घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक आमदार भाजप कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते जोडप्यांचे नातेवाईक नागरिक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या समताभूमीच्या प्रभागातील जे आमच्या भागातील गरीब व्यक्ती आहे, प्रत्येक वेळे मुलींचं लग्न करत असताना सातत्याने बँकेतनं पैसे काढून कर्जबाजारी होतात, ते कर्ज मुक्त राहण्यासाठी म्हणून माझ्या मुलाचं राहुल हरिहर डॉक्टर सानिका कमलाकर यांच्या सल्ल्याने हे बोलले, आमचं लग्न साध्या पद्धतीने करा आणि आपल्या प्रभागातील समताभूमीतील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जिथं राहतात त्या वाड्याच्या आजूबाजूचे गरीब लोकांचं सामुदायिक सोहळा व्यवस्थित जोरात कसं करता येईल त्यासाठीचा तुम्ही प्रयत्न करा असं हरिहर कुटुंबियांनी संपूर्ण आमच्या 5 भावांनी बसून चर्चा केली. कैलासवासी लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या प्रीत्यर्थ म्हणून या ठिकाणी सामुदायिक सोहळा ठेवलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने याच पद्धतीने आपण धूमधडक्यात ज्या पद्धतीने लग्न लावत असतो ना त्या पद्धतीने आपल्या भागातील गरीब वस्तीतील प्रत्येक लोकांचा सामुदायिक सोहळा करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, विनंती आणि निश्चित जे परिवर्तन होईल अशी मी अशा इच्छा ठेवतो. आता या ठिकाणी मी 25-30 जोड्यांचा अरेंज केलं होतं, पण 14 या ठिकाणी वधूवर उपस्थित आहे 14 जोड्या आणि त्यांना संपूर्ण खर्च चपली पासून
मग ड्रेस पासून कपडे पासून फेट्यापासून कंटन पर्यंत मंगळसूत्र पर्यंत सोन्याचं हे सगळं देऊ केलेलं आहे. माझं नाव राहुल विष्णू हरिहर आहे. माझे वडील माननीय नगरसेवक विष्णूअप्पा हरिहर व आत्ता आमचे विजयालक्ष्मी हरिहर आमचे आजोबाबी नगरसेवक होते. आमचं सामाजिक कार्य 30 ते 25 वर्षापासून आम्ही प्रत्येक वेळेस सामाजिक कार्य करत राहतो. आता प्रेस मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे. माझा या प्रेस मीडियाला फक्त एवढाच अनुरोध आहे, जेवढे प्रतिष्ठित फॅमिली आहेत पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांनी हरिहर कुटुंबाकडनं प्रेरणा घेऊन तसंच प्रत्येकाने आपापल्या वॉर्डमध्ये आपल्या समाजामध्ये सामुदायिक विवाहाचं कार्यक्रम त्यांनी राबवला पाहिजे. वायफट पैसे खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांचं मदत करणं, समाजात चांगलं काम करणं किंवा गरीब लोकांना जास्तीत जास्त मदत करणं हे आमचा हेतू होतं आणि त्या माध्यमातून आम्ही सक्सेस झालेलो आहे असं क्लिअर दिसून येत आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही सक्सेस झालो आहे असं क्लिअर दिसून येत आहे. धन्यवाद. शादी सब समारोह अच्छे से धूमधाम करना और उसमें जिसके पास पैसे नहीं हो सकते वो कर नहीं पाते, तो आज का दिन ये सबके लिए मैसेज है कि कम पैसे में भी जस्ट खुशी ज़रूरी होती है शादी में. पैसे नहीं, एक दो आदमी और लड़की का मिलन और खुशी, दो कुटुंब का मिलन, ये बहुत खुशी मायने रखती है सबके लिए. मैं बहुत खुश हूँ, आज महिला दिवस है और आज यहाँ पे जितने भी नारियाँ हैं सब खुश है क्योंकि उनके सब कुटुंब में हर एक लड़की की शादी हो रही है और उनका उत्साह उल्लास देखने के लायक. और मेरा आज रिसेप्शन के लिए मैं बहुत खुश हूँ और सबका आपका धन्यवाद करना चाहती हूँ. हैप्पी वुमेंस डे सब.